आज आपण मस्त अशी ही दोडक्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता आणि रोजच्या जेवणासाठी सुद्धा वापरू शकता तर पाव किलो दोडकी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचा पुढचा आणि पाठचा दे देठाकडचा भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याचे अशी मी हे लांब तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा आता डोळक्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत तर मी इथं हे बटाट्याचं तासणं आहे ते वापरणार आहे आणि त्याने ह्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत खूप इझी पडतं बटाट्याच्या तासण्याने हे शिरा काढणं आपल्याला हे दोडकं जे आहे ते असं शिरा काढून साफ करून घ्यायचं आहे हे बघा तासण्याने एकदम फटाफट हे काम होतं आणि पटकन अशा आपल्या सगळ्या शिरा काढून होतात तर सगळ्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत तर त्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त एकदम क्लीन करून घेतलेलं आहे दोडकं परफेक्ट तर अशा प्रकारेच मी सगळ्या दोडक्यांच्या शिरा ह्या काढून घेणार आहे मस्त क्लीन असं दोडकं मिळालेलं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही सगळी दोडकी साफ करून झालेली आहेत आता दोडकं जे आहे ते मी चिरून घेणार आहे तर याचे मधनं दोन तुकडे केलेले आहेत आणि त्याचे आता मी असे पातळ पातळ छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे हे बघा दोडकं जर खूप मोठं असेल तर याचे तुम्ही दोडक्याचे चार भाग करून त्याचे छोटे छोटे तुकडे करू शकता छोटं जर दोडकं असेल तर त्याला मधनं कापून त्याचे असे हे पातळ तुकडे तुम्ही करू शकता हे बघा तर सगळी दोडकी जी आहे ती मी चिरून घेतलेली आहेत परफेक्ट बघू शकता छान एकदम दोनकी चिरून झालेली आहेत आता याची फोडणी करून घेऊया म्हणजे आपण आता भाजी करून घेऊया तर पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे एक दोन चमचे तेल बस झालं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी मोहरी घातलेली आहे तेल चांगलं तापलं की नंतर मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे हे बघा मोहरी पूर्णपणे तडतडली की मग याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर दोन कांदे आहेत मिडियम साईजचे तर ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आता ह्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहे कांदा हलका मऊ पडेपर्यंत आपल्याला प पर, परतवून घ्यायचा आहे दोडक्याची एकदम इझी अशी ही भाजी आहे झटपट होणारी अशी ही भाजी आहे तुम्ही ही टिफिनसाठी करू शकता किंवा रोजच्या जेवणासाठी सुद्धा आता कांदा मऊ पडलेला आहे तर याच्यामध्ये मी ही भिजवलेली चणाडाळ घातलेली आहे तर दोन मोठे चमचे चणा डाळ मी स्वच्छ धुवून एक चार ते पाच तास भिजत ठेवलेली आणि ती इथं मी वापरलेली आहे एक पाव चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी हा माझा घरगुती मसाला घातलेला आहे तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला इथं वापरू शकता मसाल्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं मसाला घातलेला आहे आणि आता हा कांद्यासोबत मी परतवून घेणार आहे हे बघा चणा डाळीमुळे ही जो दो, डोडक्याची जी भाजी आहे ती खूप चविष्ट लागते खूप छान चव येते आता मी इथं मसाला वापरलेला आहे त्याच्या जागेवर तुम्ही इथं हिरवी मिरची पण वापरू शकता ही मसाल्याची किंवा हिरवी मिरची अशी दोन्ही प्रकारे भाजी करता येते दोन्ही प्रकारातली भाजी खूप चविष्ट लागते एखादा सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता आता मसाला सगळा परतवून झाल्यानंतर चिरलेली दोडकी जी, जी आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे हे बघा आणि नंतर मग चवीप्रमाणे मीठ तर या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे मीठ घातल्यानंतर ही भाजी जी आहे ती परतवून घ्यायची आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे हे बघा मीडियम गॅस फ्लेमवर ही जी भाजी आहे ती व्यवस्थित एकदम परतवून घ्यायची आहे हे बघा सगळे मसाले दोडका ला ला हे सगळं असं छान असं मस्त एकत्र झालं पाहिजे फोडणी छान धोडक्याला लागली पाहिजे हे बघा आणि छान असं परतवून घ्यायचं मसाल्यांमध्ये पूर्णपणे धुडकं हे बघा कुठेही पाणी घालायचं नाही कारण दोडक्याला अंगचंच पाणी खूप असतं आणि आपण आता ह्या भाजीमध्ये अगोदरच मीठ घातलेलं आहे त्यामुळे या दोडक्याला मस्त असं पाणी सुटतं आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याला मस्त अशी पाच मिनटाची वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनटात बघा ह्या दोडक्याला मस्त असं पाणी सुटतं अंगचंच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे हे बघा छान अशी वाफ आलेली आहे पाच मिनटात आणि मस्त असं दोडक्याला पाणी त्याचं अंगचं सुटलेलं आहे या अंगच्या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे या भाजीमध्ये अजिबात आपल्याला एक्स्ट्रा वरून पाणी घालायचं नाही आहे तर आता पुन्हा एकदा मी ही भाजी छान अशी एकत्र करून घेतलेली आहे दोडकं शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडं हलकं मऊ झालं की नंतर मग याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही आवडत नसेल तर ओलं खोबरं स्किप केलं तरी चालेल किंवा इथं शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल आणि आता पुन्हा हे ओलं खोबरं जे आहे ते ह्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला एक मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे सगळं हे स्लो गॅस फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे एक मिनिट झालेलं आहे जेणेकरून खोबरं जे आहे ते भाजीमध्ये मस्त असं मिक्स होईल आणि आपली भाजी पण छान अगदी शिजून येईल तर हे बघू शकता मस्त खोबरं भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे दोडकं पण पूर्णपणे शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी आपली ही दोडक्याची भाजी झालेली आहे सणासुदीला टिफिनला किंवा रोजच्या जेवणाला तुम्ही ही झटपट अशी मस्त अशी दोडक्याची भाजी करू शकता खूप चविष्ट अशी भाजी झालेली आहे चपाती भाकरी आणि भातासोबत ह्या तिन्ही गोष्टींसोबत ही भाजी खूप छान लागते तर मस्त एकदम आपली परफेक्ट अशी ही झटपट होणारी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे ज्या कोणी नव्याने स्वयंपाक शिकत असतील तर त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे परफेक्ट अशी रेसिपी आहे साधी सोपी आहे रोजच्या जेवणातली आहे त्यामुळे नक्की ही अशी रेसिपी फॉलो करून बघा मस्तच होईल मला खात्री आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद